खरं तर पुणेकरांसाठी ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण पुण्यातून सुटणाऱ्या पहिल्या वंदे भारत ट्रेनचं आज लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीनं हे लोकार्पण करण्यात येणार आहे. तर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील. तर आजपासून पुणे कोल्हापूर हुबळी फेरी सुरू होणार आहे, त्यामुळे सातारा मिरज सांगलीकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. आपण पाहतोय पुण्यातील पहिल्या वंदे मेट्रोचं आज मोदींच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीनं लोकार्पण होणार आहे, आणि त्यामुळे खरं तर हा मोठा फायदा पुणेकरांसाठी आणि इतर ज्या आसपासच्या भागातील लोक आहेत त्यांच्यासाठी हा म्हणावा लागेल, कारण वंदे भारत ट्रेनचं हे लोकार्पण आज होणार आहे. नंतर आणखी एक महत्वाची बातमी, आजपासून UPI मर्यादेमध्ये काही बदल करण्यात येणार आहे. डिजिटल पेमेंटसाठी NPCIकडून आता नवीन नियमावलीसुद्धा जारी करण्यात आली आहे. यामध्ये एका व्यवहारात 5 लाखांपर्यंत कर भरणा करणे शक्य होणार आहे. यापूर्वी ही मर्यादा केवळ 1 लाखांपर्यंतची होती, तर या नवीन व्यवहार मर्यादेमुळे आता भारतातील डिजिटल व्यवहारांना गती मिळेल आणि करदात्यांसाठी व्यवहाराची प्रक्रिया सुलभ होणार आहे.